मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी इथे जाऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेले 17 दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन आपलं उपोषण मागे घेतलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पहिल्यांदा लक्ष घालून तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमच्या सरकारची जबाबदारी असून ते आम्ही देणारच असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मराठा आरक्षण देणं ही सरकारची इच्छा आहे, तसंच आम्हाला न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, मात्र कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। यापूर्वी देखील सरकारनं मराठा समाजाला 16-17% आरक्षण दिलं होतं, त्यावेळी उच्च न्यायालयानं देखील तसा आदेश काढला होता। सरकारनं आयोगाच्या अहवालानुसार कायदा तयार केला आणि तो कायदा देखील उच्च न्यायालयानं मान्य केला होता, मात्र ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही। मात्र त्यावर आता भाष्य करण्यापेक्षा त्या दिशेनं काहीतरी ठोस निर्णय घेण्याचा सरकारचा निर्धार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। जे जे फायदे ओबीसीला मिळताय ते फायदे आपल्या समाजाला देण्याचं काम आपण करतोय, काही त्रुटी असतील त्याही दूर करू। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं गेलेलं आरक्षण आहे, रद्द झालेलं आरक्षण आहे, ते आपल्याला मिळालं पाहिजे ही भूमिका तशी मनोजची आहे, तशी सरकारची पण आहे, आपली पण। जे आमचं मराठा समाजाचं टिकणारं आरक्षण या ठिकाणी देण्यासाठी जे आमचं रद्द झालेलं आहे, किंबहुना ही जी कमिटी काम करते त्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रोसेस चालू राहतील आणि यामध्ये आपण काहीतरी चांगला निकाल, चांगला फायदा मराठा समाजासाठी मिळेल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे। मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील नोकरीसाठी मुलाखती झालेल्या 3,700 उमेदवारांना सरकारनं नोकऱ्या दिल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा समाज हा अतिशय शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे। मराठा मोर्चावर लाठी हल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना सरकारनं तडकाफडकी निलंबित केलं आहे। मराठा समाजाला चांगला लाभ मिळावा अशीच सरकारची भूमिका आहे, असंही ते म्हणाले। सरकारनं स्थापन केलेल्या न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीचं काम सुरू आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे। आमच्या सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही याबाबत बोलण्याची ही वेळ नाही, मात्र सरकारनं शैक्षणिक, आर्थिक, रोजगारासंदर्भात विविध योजना राबवल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात सांगितलं। भविष्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या कल्याणकारक योजनांसाठी सरकार प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे।